Happy anniversary, baby. Thank you. Welcome. फक्त 3 वाजले म्हणजे आम्ही 4 तासामध्ये कम्प्लीट कल्याणवरून महाबळेश्वर आलो. नॉन स्टॉप वरून कुठेच थांबलो नाही आणि बाकी काहीच नाही. रूम्स खूप भारी बुक केलं होतं आपल्या मित्राने बुक केलेलं. बाबूला झोपवलं आता मस्तपैकी आणि सामान सकाळी आलो आहे तर इसके मेरी मेरी फायनली सामान भरून झालं सर्व आणि सर्व सामान भरलं. सर पप्पा सरांनी भरलं सामान तर मी निघतोच आहे लगेच. कपडे चेंज करायचे कपडे चेंज करा पटकन. संडे को अभी बाय करो अबो. जा दुकानावर चला. हा चला काहीच तर आपण निघूया पटापट. सेलिब्रेशन करून कचकन निघलो आम्ही डटकन पोहोचतो आता. चला केक आणला आजी बाबांनी तर सेलिब्रेशन करून घेऊया आणि लगेच आम्ही निघणार थोड्या वेळात. बर्थडे तुझा का माझा बर्थडे? एकाने टाकला हॅपी बर्थडे. वाव बर्थडे का काय अनिव्हर्सरी आहे ना. पा मम्मी आले ते घेऊन बाबूला भेटायला येते. बाबा बसलेत आणि बाबू आता केक करून करेन. अरे कहना क्या चाहते हो? कट कटिंग करून चाललाय पहिल्यांदा बाहेर एकटा ना बाबू. ए केक डोळा केकवर आहे त्याचा पूर्ण. अर्जंट प्लॅनिंग झालेला आमचा अचानक. चला मग आता केक कट करून घेऊया. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary. बाबू केवढ टेन्शन मध्ये बघतोय. फायनली सामान भरून झालं सर्व आणि सर्व सामान भरलं. सर पप्पा सरांनी भरलं सामान तर मी निघतोच आहे लगेच. कपडे चेंज करायला चालली आहे. कपडे चेंज करा पटकन. बांधून ठेवा झोका तो. नको हा तो पण कामाला कपडा. हम लोग संडे को अभी बाय करो अबो. जा दुकानावर चला. हा चला काहीच तर आपण निघूया पटापट. सेलिब्रेशन करून कचकन निघलो आम्ही डटकन पोहोचतो आता. बाबा विचारे बाबांना सवय झाली आता बाबाची 2-3 दिवसात. चलो तर गाईस बाबू झोपलाय. लोणावळ्यात आम्ही इथला येणारच नव्हतो. माझा म्हणत नव्हतो. मित्र बोलला बाबू म्हणून तो इथला तिकडं रस्त्याला खड्डे म्हणजे खड्डे चालले असते इकडनं. परत ते ट्राफिकचा एक विषय असतो आणि दुसरा विषय म्हणजे काय माहिती का हे घाटामध्ये नेहमी ट्राफिक असतं. अर्धा तास लेट आहे आणि सॅटर्डे नाईट त्याच्यामुळे तर असणारच. तर ठीक आहे चला बाबूसाठी सेफ्टीसाठी टाइम बेस झालेला चालेल आपल्याला. तर बाबू मस्त ना घरात ना निघले ना त्यापासून झोपल्या मस्त माझ्या मांडीवरती गोधडी घेऊन. आता नाही मस्त सीट बेल्ट असं मागे घेतलंय. बाबू जरा मोठा झाला असता ना अजून तर बाबूला सर्व आतमध्ये लक्षात राहिलं असतं. आम्ही फिरलोय आता काय टेन्शन नाही ना. लक्षात राहिलं तरी काय नाही त्याच्याकडे ब्लॉगिंग आहे. आता कसं बघा ना आपण लहानपणीचे फोटो आपल्याला आठवतो. तुम्ही ना कोणाला म्हणजे जुन्या आठवणी सेव्ह करायचे असेल ना युट्यूब मध्ये भरपूर आपण जीबी सेव्ह करू शकतो. त्यांना तुम्ही बरेच जण ज्यांच्या व्ह्यू येऊ का नाही येऊ काय म्हणजे पैशासाठी नाही करायचं पण एक आठवण म्हणलं तुम्ही ब्लॉगिंग चालू करा. नॉर्मल कसे पण जमेल एडिटिंग वरच्यावर लावत जावा आणि आपला युट्यूबवर तुम्ही व्हिडिओ अपलोड करत जावा. कधी ना कधी फळ यश भेटेल. जितकी मेहनत केली तेवढं भेटेल. आम्हाला पण तुम्हाला 2 वर्ष काहीच नाही भेटलं. आम्हाला 1,000-2,000 व्ह्यू यायचे 2 वर्षापूर्वी पण नंतर आमचं लक परत आमचं कंटेंट तुम्हाला आवडायला लागलं थोडंफार. तुम्ही सपोर्ट केला आम्हाला तसं तुम्हाला पण सर्वजण सपोर्ट करा. आमचा सपोर्ट असेल तुम्हाला तुमच्या नवीन चॅनलला तर तुम्ही चालू करा. तुमचे मेमरीज सेव्ह करून ठेवू शकतात. मेमरीज का लहानपणीचे कोणाचे पोरगा असेल त्याचं खेळणं लग्न आपलं सर्व म्हणजे फंक्शन असेल ना तर आडवा मोबाईल धरायचा आणि ब्लॉगिंग करायचं व्हिडिओ करत द्या. व्हीएन ॲप घ्यायचं एडिटिंग करून तुम्ही लावायचे. तुमच्या फ्युचरसाठी एकदम बेस्ट आहे. पुढे जाऊन तुम्ही सर्व बघू. आता आम्ही आमचे जुन्या ब्लॉग बघतो ना आम्ही लय असतो
म्हणजे कसे तरी असो काही असो आमचे चेहरे दडणे काय नाही चालेल पाहुडा असेल एकदम जुन्या ब्लॉग मध्ये, कारण का त्याचा मिनिंग काय माहितीये का जुन्या ब्लॉगिंगची, तर खरंच ती आठवण आपल्या लक्षात राहते आणि आपण आठवण ती आता मेमरी कार्ड फुल झालं ना डिलीट करून टाकतो आपण एक व्हिडिओ, पण इथे काय डिलीट करायची गरज नाही, एकदा युट्यूबवर टाकली तर मोबाईल डिलीट करायची काही टेन्शन नाही, अकाउंटचा ठेवायचं, फक्त फालतू कंटेंट नका करू, नीट करा फॅमिली कंटेंट. आमच्या आमच्या युट्यूबमध्ये तुम्हाला सांगू 85% लेडीज आहे आणि फक्त 15% बॉईज आहे, आणि एजच्या हिशोबाने ना 24 एज पासून ना आणि 30 पर्यंत भरपूर पोर आहे, लहान पोरून बघतात, असंच फ्रेम करा तुम्हाला पण सक्सेस भेटेल, पण तुम्ही व्हिडिओ काढत जावा. चला मग आता आपल्या सफर मध्ये तुम्ही जॉईन असे जॉईन राहा सफर मध्ये, छोटे पोरं थार बघितले एवढे खुश होतात ना, आता काय सांगू तुम्हाला, छोटे पोरले खुश होतात, आता कसं गेम बीम मध्ये आमचा पोर किती खुश होईल काय माहिती, मोठा थार आहे थार आहे ट्राफिक आहे बघ, अजून 11 मिनिट लेट आहे ट्राफिक, ट्राफिक मध्ये आम्हाला टाइमपास नव्हता भेटत म्हणून आम्ही ब्लॉग स्टार्ट फ्युचर मध्ये गॅस सिलेंडर सर्व लावणार आहे आम्ही, काश्मीर लडाख पूर्ण पंजाब ऑल इंडियाची ट्रिप करणार आहे आम्ही लाईफ मध्ये, तुम्ही आमच्यासोबत जॉईन राहा आणि आता तुम्ही नवीन फॅन्स पण जॉईन व्हा आमच्यासोबत ट्रॅव्हलिंग. चेहऱ्यावर कॅमेरा आहे आणि तुम्हीच बोलत चालले तुझ्या मला ना झोप आलेली आणि ना मला ना आवडत असं गाडीमध्ये झोपायला आणि ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला नाहीच मला झोपायला आवडत, पण ना आज दिवसभर खूप थकली खूप म्हणजे खूप जास्त, काल रात्री आम्हाला फक्त येऊन तिकडून म्हणजे एकदा झाला आणि त्याच्यामध्ये पण आम्ही ऍडव्हर्टाईज वगैरे काय कव्हर केले, एक मिनिट पण आम्हाला असं भेटलं नाही दोघांना. आजचा दिवस आमचा पूर्ण अॅनिव्हर्सरीचा होता पण मला आठवतच नाही का आम्ही दोघं असं बसून बोललो आणि आता फर्स्ट टाइम आता गाडीमध्ये आम्ही दोघं चाललोय. तुमच्या भावाने इंजेक्शन घेतलंय पण इथे इंजेक्शन घेतलंय त्यांचं ना काय झालं माहिती का, डॉगीने इंजेक्शन दिले ना, डॉगी चावलं म्हणून इंजेक्शन असं काय बोलते तर ना त्याच्यामुळे इंजेक्शन घ्यायला लागले आणि ना ते इंजेक्शन घेतल्यानंतर ताप वगैरे पण चढतो, म्हणजे पप्पाला पण नाही असं महाबळेश्वरला, पप्पाला पण काम होते, पप्पांना पण घरी जायचं होतं आणि हिच्या भावामुळे सर्व प्लॅनिंग चौपट झाला, येताना महाबळेश्वर जॉबला सुट्टी नव्हती भेटत, त्याची सुट्टी नव्हती भेटत आणि नाहीच भेटत, मुश्किल असतं आपल्याला वाटतं असं, पण ते बॉसचे खूप ऐकायला लागतं, म्हणजे मी तर कधी लाईफ मध्ये जॉब करू शकत ते उलट कोण मला उलट बोलणार, मला कोण थोडंसरी उलट बोलणार, माझ्या नसा अशा फास्ट चालतात ना डोकं गरम, माझे पण प्रमोशन वगैरे काम असं टाइम टू टाइम नाही दिलं ना समोरच्यांची कॉल ना, मला पण कसं तरी वाटतं म्हणून मी पण टाइम माझे ना किती पण म्हणजे मला झोप येते का, पूर्ण एक प्रमोशन करून निघली आहे घरनं, पूर्ण ऍड केली आहे आम्ही, होम टूरचा ब्लॉग केलाय पहिले झालं तो ऍड मध्ये होता तर तो करून आम्ही निघलोय, थोडी मेहनत करतो आम्ही, सक्सेस नाही भेटत आम्हाला, सपोर्ट नाही भेटत आपल्या लोकांना, मराठी लोकांना सपोर्ट कमी भेटतो आपल्याला, पण ठीक आहे जितका भेटतो तेवढ्या मध्ये आम्ही खुश आहे, सपोर्ट करत जावा काय झालं माझे गुलाब, अरे यार तुझ्यासाठी पिंक गुलाब आणले राहिले ना, माझे गुलाब माझ्या पिल्लाच. फायनली रात्रीचे किती वाजले माहितीये, आम्ही फक्त आणि फक्त 3 वाजले म्हणजे आम्ही 4 तासामध्ये कम्प्लीट कल्याण महाबळेश्वर आलो, नॉन स्टॉप आलो, कुठेच थांबलो नाही आणि बाकी काहीच नाही, पाणी नाही पिलं, पाणी पिलं म्हणजे थांबलोच नाही कुठे, रूम्स खूप भारी बुक केलं होतं आपल्या मित्राने बुक केलेलं, बाबूला झोपवलं आता मस्तपैकी आणि सामान सकाळी आलो आहे तर इसके मग नेरी मेरी, तर आता 3 वाजले आता झोपून घेऊया, सकाळी 9-10 वाजेपर्यंत उठून मस्तपैकी फ्रेश होऊया आणि मला खूप डेंजर, आणि हा रूमचा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट देईल नंतर थोड्या वेळानंतर ब्लॉगमध्ये सकाळी, कारण का चांगलं आहे रूमचं, बाथरूम पण ह्या रूम्समध्ये चांगल्या बाथरूमचं आहे आणि परत ना एक आरसा आहे, परत त्यांनी कोलगेट दिला 5 रुपयाचा, 2 प्रोडक्ट दिले तेवढं महत्त्वाचं आहे आणि असं पण आम्ही आणलं आहे का टेन्शन नाही, आपलं सगळं सेपरेट पण आहे, इथे आपण कपडे ठेवू शकतो, तर चांगला रूम आहे आवडला आम्हाला आणि ऑन नो ए सी आहे, तर सर्वात बेस्ट आहे ए सी नाही आहे रूमला, कारण महाबळेश्वरमध्ये ए सीची गरजच नाही, एवढं थंड आहे, हवा बघायची तुम्हाला हवा हवेचा आवाज ऐकेल ना तरी घाबर होते का, घाबरली का इसके नको बोलते म्हणून जाऊन दे सकाळी, दादा बाबूला हक करून सपचुपेनी झोपून घेऊया, हॅपी अॅनिव्हर्सरी बेबी, वेलकम, आता खुश का, त्या पटका मम्मीला फोन करू सांग पोचलो, बाबूला पूर्ण नॉनस्टॉप मला हातावर झोपलो, आज
आणि सर्वात जास्त ड्रायव्हिंग रात्रीचे मला करायला आवडते. जरा पण डोळ्यावर झोप नाही आली, अजून जसा आहे तसा फ्रेश आहे. अजून 200-300 किलोमीटर गाडी चालू शकते सकाळपर्यंत. मला सकाळची फक्त 5-6 झोप येते, बाकी काही नाही. झोपतो सकाळी लवकर उठायचं आहे, 10 वाजेपर्यंत मला फ्रेश व्हायचं आहे, लगेच फिरायला जायचं आहे. म्हणजे जितके मार्गदर्शनचे पॉईंट्स होईल ना आमच्याकडनं तेवढे दाखवायचे. दादा आहे ना, त्याला सर्व इकडे बरंच आयडिया आहे, माहिती आहे, आणि त्याची खूप जास्त वर्क आहे. म्हणून आम्ही यायचं कारण नाही, कारण का महाबळेश्वर आम्ही आलो आहे कधी, पण राहिलो ना आम्ही 2 दिवस स्टे करणार आहे इकडे पहिल्यांदा. तर प्रॉपर पूर्ण शोधूया आपण महाबळेश्वरमध्ये काय काय फेमस आहे ते पण तुम्हाला बघायला भेटेल. चलो